छत्रपतींचा विचार म्हणजे इकडे पनवेलमध्ये पहाटे 4:50 आणि 6:08 अजान लाऊडस्पीकरवर न लावता झाली आणि राज ठाकरेंच्या आवाहनाला हा सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मुस्लिम बंधूंचे आभार मनसेने मानलेत. पनवेल शहर पोलिसांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत केली आणि यापुढे लाऊडस्पीकरवर अजान दिली गेली तर हनुमान चालीसा सुद्धा लाऊडस्पीकरवरच ऐकावी लागेल असा इशारा मनसेने दिला आहे. नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले, पनवेल शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. काल राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज सकाळीच मी पनवेलच्या महानगरपालिकेच्या मागच्या मैदानामध्ये आलेलो आहे. माझ्या मागे जवळपास 3 ते 4 मशिदी आहेत. सकाळी 5:30 मी इथे हजर झालेलो आहे. 6:08, 6:09 त्यांची दुसरी अजान होती. त्यांच्याकडून पहिली अजानही दिली गेली नव्हती. दुसरी अजानसुद्धा इथल्या 3 ते 4 मशिदी आहेत. हा मोहल्ला आहे, मुसलमान मोहल्ला आहे. यातल्या एकाही मशिदीने दुसरी अजान दिलेली नाही लाऊडस्पीकरवरती. आम्ही आमच्या तयारीमध्ये आलो होतो, तुम्ही बघू शकता आमच्याकडे हा लाऊडस्पीकरसुद्धा होता. जर अजान वाजली असती तर आज लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसासुद्धा ऐकावी लागली असती. परंतु माननीय राजसाहेबांचा आदेश आहे, जिथे लाऊडस्पीकरचा वापर अजानसाठी केला जाणार नाही तिथे हनुमान चालीसा वाजवण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करायचा नाही. बंधूंना, आपल्या मुसलमान बंधूंना त्रास द्यायचा नाही. जे या देशाच्या कायद्याचं पालन करतील त्यांना आपल्याकडून कोणताही त्रास द्यायचा नाही याची पुरेपूर काळजी आपण घेतली. परंतु यांनी जर हे कायम ठेवलं नाही तर मात्र हे स्पीकर पुन्हा वाजवले जाणार आणि मशिदीच्या समोर वाजवले जाणार. मी इकडच्या सर्व मशिदीतल्या मुसलमान बंधूंचं आपल्या अभिनंदन करतो की माननीय राजसाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी आज त्यांचं अजान हे तोंडी दिलेल्या लाऊडस्पीकरचा वापर केलेला नाही. शहर पोलीस स्टेशनने सुद्धा या बाबतीमध्ये या ज्या मशिदी आहेत त्यांचे मुल्ला मौलवी आहेत यांच्याशी चर्चा केली, त्यांना हा सामाजिक प्रश्न समजावून सांगितला आणि त्यांच्याकडूनही आम्हाला कुठेही प्रोवोक होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली, त्याबद्दल शहर पोलीस स्टेशनचं सुद्धा अभिनंदन. परंतु पुन्हा एकदा सांगतोय, इथे जर लाऊडस्पीकरवरती अजान दिली गेली तर लाऊडस्पीकरवरती आमची हनुमान चालीसा वाजणार म्हणजे वाजणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.